अगदी झटकन होणारा दिवाळीचा आपला हा मिठाई प्रकार आपण करायला घेणार आहोत तर ही आहे बालुशाही बालुशाही करण्यासाठी अगदी कमीत कमी साहित्यात आणि कोणीही सहज करू शकेल अशी करायला आता आपण घेणार आहोत तर सरलाज किचनमध्ये आपले स्वागत आहे इथे मी ना एका वाडग्यामध्ये अर्धी वाटी दूध घेतलं रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आणि त्याच वाटीने पाव वाटी तूप घ्यायचं अगदी कमीत कमी साहित्यात आपण ही रेसिपी करणार आहोत खूप छान दिवाळीचा फराळ आपला इथे होणार आहे तर आता ना आपण हे मिश्रण चांगलं एकजीव करण्यासाठी सतत ढवळत राहायचं तीन ते चार मिनिट अगदी मिक्स करत राहायचं एकाच एक रेषेला मिक्स करून अगदी मस्त क्रीमी स्ट्रक्चर ह्या आपल्या मिश्रणाला येणार आहे बघू शकता आता हे मिश्रण अगदी क्रीमी झालेलं आहे आणि ह्या क्रिमी झालेल्या मिश्रणात आता आपण घालणार आहोत दुसरे इन्ग्रेडियंट्स तर याला आता आपण साईडला ठेवूया साईडला ठेवल्यानंतर आपण ना आता इथे घेणार आहोत एक वाटी मैदा एक वाटी मैद्यामध्ये अगदी चिमूडभर सोडा घालायचा आहे आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे कारण आपण इथे करत आहोत गोडाचा पदार्थ त्यामुळे थोडंसं मीठ ना छान अशी चव आपल्या ह्या गोडाच्या पदार्थाला येते मैद्यामध्ये आपला सोडा आणि मीठ मिक्स करून झाला आहे तो मैदा आपण आता ह्या दुधाच्या मिश्रणामध्ये म्हणजे दूध आणि तुपाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा मिश्रणामध्ये घालून घेतल्यानंतर याला थोडंसं चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर ना हाताने मिक्स करून पाहायचं म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच कळून जातं की यामध्ये पुढे आपल्याला दूध किती लागणार आहे तर इथे ना आपण दूधच वापरणार आहोत आणि पाणी न वापरता दुधाचा वापर, वापर केल्यामुळे ना ही आपली जी मिठाई होणार आहे ना ती अशी छान अशी थोडीशी खव्याची चव आपल्याला देणार आहे तर इथे मी ना पाव वाटी दूध पुन्हा टाकलेलं आहे आणि बघू शकता मी चांगलं असं जोराने मळत नाही आहे फक्त अगदी जमा केलेलं हे पीठ आहे मी बघू शकता अजिबात मी याला कुठेही जोर लावलेला नाही आहे आता इथे आपलं हे पीठ मस्त असं मळून झालेलं आहे अजिबात जोर न लावता याला आपल्याला मळायचं आहे आणि हीच त्या ह्या पिठाची खासियत आहे मिठाई बनवण्यासाठी आता याला थोडंसं वरून पुन्हा दूध लावून आपण याला झाकून ठेवूया झाकून अगदी पाच मिनिट ठेवायचं आहे तोपर्यंत ना आपण इथे पाक करून घेऊया ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटी एक वाटी साखर इथे घेतलेली आहे लिले आता साखर घातली गेलेली आहे अजूनही मी गॅस पेटवलेला नाही आहे आणि त्याच वाटीने आपण आता अर्धी वाटी पाणी घालणार आहोत म्हणजे ना गॅस आपण पाणी घातल्यानंतर सुरू करायचं आहे अर्धी वाटी पाणी एक वाटी साखर हे आता घालून झालेलं आहे कढईमध्ये गॅस सुरू करायचा आणि गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून साखर अशी विरगळून घ्यायची एकदम फुल नाही ठेवायचा साखर विरगळेस तर अगदी मिडियम फ्लेमवर आपण गॅस ठेवलेला आहे आणि मिडियम फ्लेमवरच आपल्याला ही साखर म्हणजे अशी पाकसारखी तयार करून घ्यायची अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे लिंबू पिळला ना तर मग साखरवर जे काही म्हणजे खराब वरती येतं ना म्हणजे असं काळपट वगैरे तर ते आपण काढून घेऊ शकतो तर आता इथे काढून घेतल्यानंतर इथे मी घातलेलं आहे अगदी चिमूडभर कलर केशरी कलर मी इथे घातलेला आहे नाही घातला तरी चालेल आणि गॅसची फ्लेम अजूनही मीडियमच आहे अर्धा चमचा वेलची फूड घातलेली आहे सात मिनिट आपल्याला बरोबर झालेले आहेत आणि बघा सात मिनिटात बरोबर अगदी पाक तयार होऊन आला आहे वरती असा फेज झाला की समजायचा आपला हा पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकता एकदम एक, एक तारचा पाक आपल्याला करायचा नाही आहे घेतला की लगेच तुटेल घेतला की लगेच तुटेल पद्धतीचा पाक आपला आता इथे करून झालेला आहे आणि गॅस आपण आता बंद करून द्यायचा आहे बघू शकता खूप छान असं पटकन झटपट तयार झालेला आहे आणि आता आपण जे पीठ मळून घेतले आहे ना ते बघूया शकता पीठ किती छान असं तयार झालेलं आहे मी अजिबात जोर लावून याला मळलेलं नव्हतं आताही मी याला जास्त जोर लावणार नाही आहे फक्त फोल्ड करत जाणार आहे अजिबात याला मळायचं नाही आहे जोर अजिबात इथे लावायचा नाही म्हणजे ना खुसखुशीतपणा आणि मस्त असं लेअर्स येतील आतमध्ये आणि मौसूद रसाळ लागण्यासाठी अशी ही पद्धत आपल्या ह्या मिठाईसाठी आपल्याला वापरायची आहे तर आता मी याचे ना आता गोळे करून घेते गोळे करायला घेतल्यानंतर बघू शकता गोळा हा असा केलेला आहे अगदी तुम्हाला हव्या त्या आकाराचे करू शकतात परंतु ना खूप मोठे करायचे नाही आता इथे मध्ये असं एक होल करून घ्यायचं आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही मिठाई कुठली आहे तर ही आहे बालुशाही बालुशाही करायला घेतलेली आहे आपण तर आता हे सर्व गोळे मी पिठाचे करून घेते आणि बघू शकता तोपर्यंत ना तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नेहमीचे व्ह्युअर्स सा असाल तर कमेंट्स करायला मात्र विसरू नका हं मिठाई माझी कशी झालेली आहे आणि ह्या दिवाळीला ही मिठाई तुम्ही नक्की करा बघू शकता अशा पद्धतीने गोळे मी इथे सर्व करून घेतलेले आहेत अजिबात न फसणारी अशी ही मस्त रसरशीत मिठाई गोळे आपले तयार करून झालेले आहेत आता गॅसवर कढई तापायला ठेवून त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे हा तेल खूप असं कडकडीत गरम नाही करायचं अगदी म्हणजे दोन मिनिट अगदी गरम करायचं आपण शंकरपाळ्यांना तेल गरम करतो ना त्या पद्धतीने करायचं आणि त्यामध्ये आता आपण तयार करून घेतलेले लालूशाहीचे गोळे घातलेले आहेत बघू शकता अगदी गॅस मंद आचेवर करायचा आहे नंतर तेल तापवल्यानंतर मंद आचेवरच केला ना तरच तुमची ही मिठाई खुसखुशीत होईल आणि छान अशी फुलून येईल फुगून येईल अगदी बघू शकता जास्त याला हलवायचं पण नाही आहे सुरुवातीला नंतर मात्र अलटीपालटी करून घ्यायची आहे याची बघू शकता अशा पद्धतीने एकदा हलवलं नंतर ना दोघी बाजू छान शेकून झाल्यानंतर म्हणजे तळून झाल्यानंतर आपण याला सारखं उलट्या पालट्या करून घेणार आहोत म्हणजे ना छान अशी खुसखुशीत अशी बालूशाहीचे आपले हे पेडे म्हणजे तयार होतील दोघं बाजू ती दोन ते तीन मिनटानंतर उलटून पालटून झाल्यानंतर गॅस ना थोडसं वाढवायचा आहे म्हणजे थोडा लो टू मिडियम करायचा आहे आणि नंतर हिला दोन ते तीन मिनिट छान अशी तळून घ्यायची आहे बघू शकता आता इथे ही, ही एक बॅच माझी तळून झालेली आहे आणि आता दुसरी बॅच पण मी तळायला घेते ह्याच पद्धतीने ही दुसरी बॅच पण मी तळून घेतलेली आहे अगदी कलर खूप असा काळपट आपल्याला करायचा नाही आहे अग आणि अजिबात याला टाकताच डिस्टर्ब करायचं नाही गॅस अगदी मंद ठेवायचा टाकल्यावर नंतर थोडासा वाढवायचा कलर आल्यावर आणि बघू शकता इथे सर्व बालुशाहीचे पेढे आपले तळून झालेले आहेत आणि ही बालुशाही आपण तयार केलेल्या पाकामध्ये घालूया पाकामध्ये घातल्यानंतर दोन मिनिट हिला चांगली मुरू द्यायची वरून थोडं थोडं असा पाक घालायचा बघू शकता या पद्धतीने मी यावर पाक सोडत आहे आणि ह्या सर्व पाकना असा मस्त शोषून घेतात बरं का आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात त्यामुळे मला तर आता बघूनच तसं वाटतंय की केव्हा वा खावन केव्हा नाही तर आता इथे ना मी एका जाळीवर ना दोन ते तीन मिनिट पाकामध्ये ठेवल्यानंतर काढून घेते खाली हा जास्तीचा पाक गळून जाईल म्हणजे ना तुम्हाला जर जास्त गोड नसेल आवडत आणि तिला जर आपल्याला थोडीशी कोरडी करायची असेल ना कारण डब्यात भरून ठेवायला ना अशी तुम्हाला जाळीवर ठेवावीच लागेल तर वरून ना मस्त असे पिस्त्याचे काप घातले आहेत हे ऑप्शनल आहे घातले तरी चालेल अशी ही आपली मिठाई खूप छान लागते ह्या दिवाळीला नक्की करा आणि तुमची कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता आपण आपल्या ह्या मस्त अशा रसाळ अशा बालूशाहीला बघूया वाव एकदम एक, एक नंबर